हाय मित्रांनो, कसे आहात? मस्त आहात ना? चला तर रोजच्या सारखं कमेंट मध्ये काय टाकायचंय? मस्त टाकायचं. ओके, तर कालच्या लेक्चर मध्ये आपण इंग्लिश या विषयामधील लेटर्स ऑफ द अल्फाबेट हा घटक पाहिला होता. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सी चा उच्चार काय आहे, क, पी चा काय आहे, हो, हे जे आहे ते तुम्ही पाठ करायचं आहे. तुम्ही पाठ केलंच असेल, वहीमध्ये लिहून घ्या. ज्यांनी आणखी कोणी पाठ नसेल केलं तर त्यांनी ते काय करायचंय, नक्की पाठ करायचंय. ओके, त्याच्यानंतर आपण पुढच्या ज्या लेक्चर आहेत इंग्लिशचे त्याच्यामध्ये आपण तो मग विषय कंटिन्यू करू. चला आज काय करायचंय, बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडा गणित थोडा अवघड जातो, आपण याच्यावरती जास्त फोकस करणार आहे. इंग्रजीमध्ये मी तुम्हाला सांगितलं, इंग्रजीमध्ये शिकवण्याचा विषय थोडा कमी आहे, तुम्ही स्वतः जास्त स्पेलिंग पाठ करायच्यात. मी तुम्हाला ग्रुपवरती, आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती मी तुम्हाला प्राणी, त्यांचे निवासस्थान आणि त्यांचे पिल्ल यांचे काय नाव आहेत याचा तक्ता मी तुम्हाला टाकलेला आहे. तो काय करायचा, तुम्ही जी इंग्रजीची वही केलेली ना त्याच्यामध्ये लिहून काढायचं आहे आणि त्या सर्व स्पेलिंग काय करायच्या, पाठ करायच्या आहेत. तर पाठच करायचे, त्याला पर्याय नाही. ओके, लक्षात, ठीक आहे. चला आज आपण काय करणार आहोत, गणित या विषयामधील तुम्हाला जे मोठ्यात मोठी संख्या तयार करणे आणि लहानात लहान संख्या तयार करणे, त्याच्यानंतर सम विषम आणि त्याच्यानंतर मूळ संख्या संयुक्त संख्या, एवढे आपण आज घटक अभ्यासणार आहोत. चला तर सुरू करूया, वेळ नाही घालवत. हा, आता तुम्ही काय केलं असल, तुमच्या जर मित्रांना जर आतापर्यंत आपल्या क्लास बद्दल जर माहिती नसेल, तुमचे वर्गातले तुमचे क्लासमेट्स असतील, तुमचे पाहुणे असतील, तुमचे मित्र असतील, तर त्यांना सांगायला विसरायचं नाही. ओके, चला तर सुरू. बघा, तुम्हाला काय केलं जातं परीक्षेमध्ये, परीक्षेमध्ये तुम्हाला असे अंक दिले जातात, है की नाही? अंक दिल्यानंतर त्या अंकांवरून तुम्हाला काय करायला सांगितलेलं असतं की मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करा. उदाहरणार्थ 7, 6, 2 आणि 4 हे अंक असे दिलेले असतात आणि असे लिहिलेलं असतं की दिलेल्या अंकांचा एकदाच वापर करून, एकदाच वापरायचा, डबल वापरायचं नाही, असा पण प्रश्न असतो आणि कधी कधी आपण ते परत पण वापरू शकतो. ओके, तर असं दिलेलं असतं की दिलेल्या अंकापासून आणि दिलेल्या अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी, आपण सुरुवातीला काय बघू, आता अंक आपल्याला दिलेले असतात पण त्याचा वापर करून आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे, असा प्रश्न आहे. मोठ्यात मोठी संख्या तयार करा. ज्यावेळेस आपण मोठ्यात मोठी संख्या विचारलेला असतं आपल्याला, त्यावेळेस लक्षात ठेवा की आपण याच्यामध्ये हे जे अंक आहे त्याच्या सगळ्यात मोठा अंक कोणता आहे, 7, 7 अधिक 1, त्याच्यानंतरचा 2 नंबरचा मोठा कोणता आहे, 6, त्याच्यानंतरचा कोण आहे मोठा, 4, आणि त्याच्यानंतर 2. ही झाली आपली मोठ्यात मोठी संख्या. सोपं आहे की नाही? तुमच्यापैकी बऱ्याच मुलांना येत असेल किंवा ज्यांनी ज्यांना जमत नाही त्यांनी लक्ष द्या, एकदम सोपं आहे, काही नाही. लक्षात ठेवायचं होतं, मोठ्यात मोठी म्हणलं की आपल्याला जे अंक दिलेले असतात त्याच्यात मोठ्यात मोठे अंक अगोदर घ्यायचे. परत एकदा सांगतो तुम्हाला, आता हे अंक दिलेले आहेत आणि असं दिलेलं आहे की दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा. मोठ्यात मोठी विचारलंय, मोठ्यात मोठी म्हटलं की आपण काय करायचं, मोठा अंक आधी घ्यायचा. किती सोपं आहे, मोठ्यात मोठी मोठा अंक आपण, हा, मोठा अंक कोणता, याच्यापैकी याच्यापैकी मोठा अंक आहे 8, मग 8 घेतला. त्याच्यानंतर मोठा अंक कोणता आहे, 8 च्या नंतर कोणता आहे, मग थोडासा 7, 7 च्या नंतर 5, 5 च्या नंतर 4, आणि हा 2 सगळ्यात लहान आहे म्हणून सगळ्यात तो शेवटी, सगळ्यात मोठा अगोदर आणि सगळ्यात लहान शेवटी. आलं लक्षामध्ये? ही झाली आपली मोठ्यात मोठी संख्या. संख्या वाचताना तुम्हाला पहिल्यांदा आठवत का, आपल्याला वाचनामध्ये 10 अंकापर्यंत संख्यांचं वाचन आपण शिकलो होतो याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये का? तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगतो, पहिले 3 अंक सोडायचे आणि नंतर 2 2 2 2 अंकांनी काय करायचं, कॉमा द्यायचं, चालायचं. इथं कॉमा आला, आता इथं देऊ शकतो आपण, पण संख्याच नाही आहे त्याच्यामुळे इथं बंद केलं. म्हणजे याचा अर्थ हे एकदाच वाचायचे हे आपल्या लक्षात आलं. एकदाच म्हणजे किती, ते 87,542. आलं लक्षामध्ये? 87,542. ओके, खूप सोपं आहे. मोठ्यात मोठी संख्या तयार करा म्हणजे दिलेल्या अंकापैकी जो सगळ्यात मोठा अंक आहे तो घ्यायचा, त्याच्यानंतर थोडासा बारीक आहे तो घ्यायचा, त्याच्यानंतर थोडा बारीक तो घ्यायचा,
आणि शेवटी सगळ्यात बारीक घ्यायचं. ओके, अंक लक्षात येतं तुमच्या? खूप सोपं आहे, याला जास्त वेळ घेणार नाही मी. तुम्हाला अंक देतो, तुम्ही काय करता, मोठ्यात मोठी संख्या तयार करून दाखवा. आता हे अंक तुम्हाला एवढे दिलेले आहेत आणि असं सांगितलं की दिलेल्या अंकापासून किती अंक येत? 1, 2, 3, 4, 5. पाच अंकी मोठ्यात बघा, कारण याच्यात थोडा फरक आहे तो तुम्हाला सांगतोय. आता इथं पाच अंक आहेत ना, म्हणून ते प्रश्न काय केला आपल्याला, दिलेल्या अंकापासून पाच अंकी, म्हणजे आपल्याला अंक वेगळा दुसरीकडून घ्यायचा नाही, एखादा परत डबल वापरायचा नाही, एखादा सोडून पण नाही देता, कारण की अंकच पाच दिलेले आहेत आणि आपल्याला पाचच अंकी विचारलेली. मग काय करायचं, मोठ्यात मोठी संख्या विचारलेली पाच अंकी. चला बरं, सोडा बरं, तुम्ही तुमच्या वहीमध्ये द्या दिलेल्या अंकापासून प्रश्न असा, दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा, लिहून घ्या. चला वही मध्ये लिहून घ्या. प्रश्न असा आहे, दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा. हा प्रश्न लिहून घ्या. वेळ तुम्हाला जर जास्त वेळ लागत असला तर व्हिडिओला पॉज करा, थांबवा आणि प्रश्न लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर काय करायचं आहे, याच्या हे तुम्हाला अंक दिलेले तर या अंकापासून कोणती मोठ्यात मोठी संख्या तयार होती, कशी होती, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना अगोदर कोणता अंक घ्यायचे, मोठे घ्यायचे, हे मी सांगितले. ओके, चला उत्तर तुमच्या वहीमध्ये लिहा. बरं, उत्तर तुमच्या वहीमध्ये लिहा. व्हिडिओ थांबवा, जर जास्त वेळ तुम्हाला लिहायला लागत असेल तर व्हिडिओ थांबवा आणि हा प्रश्न लिहून घ्या. त्याच्यानंतर हे जे आपल्याला अंक दिलेले आहेत ते लिहून घ्या. घेतले का लिहून? आणि त्याच्यानंतर खाली असं उत्तर म्हणा आणि त्याच्या पुढे लिहा कोणती संख्या तयार होईल मोठ्यात मोठी. मोठ्यात मोठी संख्या म्हणजे, हा चला तुम्ही वहीमध्ये उत्तर लिहिलेले, आता कमेंट बॉक्स मध्ये टाका बरं उत्तर. कोणती संख्या तयार होईल मोठ्यात मोठी, कोणती संख्या तयार होईल कमेंट बॉक्स मध्ये टाका. टाकले का कमेंट बॉक्स मध्ये कोणती संख्या तयार होईल मोठ? ओके ठीक आहे, बऱ्याच जणांनी बरोबर टाकलेली आहे. तर आता बघा, हा आता तुम्ही काय करायचंय, आता मी उत्तर काढून दाखवतो, सगळ्यांनी लक्ष द्या. काही नाही, खूप सोपं, काही डोकणे लावायचं, काही डोकणे सगळ्यात शुल्लक सांगते. चला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची ना, मग मोठा अंक अगोदर घ्यायचा 9, त्याच्यानंतर थोडासा मोठा कोणता आहे 8, त्याच्यानंतरचा 7 आणि त्याच्यानंतर 2 आणि शेवटी 1 झाली. काय झाली, मोठ्यात मोठी संख्या. आता तुम्ही कमेंट मध्ये टाकलेली किंवा वहीवरती लिहिलेली संख्या आणि ही संख्या जर सारखी असेल तर लाईक बटणाला दाबायचं. बघू किती जणांचं बरोबर आलंय. काय करायचं, जर तुम्ही उत्तर वहीमध्ये उत्तर लिहिलेलं आणि फळ्यावरती हे आता जे उत्तर आहे हे जर सेम आलं असलं तर तुम्ही काय करायचं, लाईक बटन दाबायचं. पाहू किती जणांचे बरोबर आलेले आहेत ते. लाईक बटन दाबा. दाबलं का लाईक बटन? ओके ठीक आहे, चला चला पहा. आता इथं काय सांगितलं आपल्याला, दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा. पण कधी कधी काय केलं जातं आपल्याला आहे ना, अंक दिले जातात 4 अंक, किती दिले जातात 4, दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या. आता समजा 3, 2, 5 आणि 9 हे अंक दिलेले ना, यापासून या अंकांपासून या अंकांपासून मोठ्यात मोठी पाच अंकी. काय म्हणते बघा, पाच अंकी संख्या तयार करा. दिलेल्या असा, आता हे अंक किती दिलेत लक्षात घ्या, अंक तर दिलेत 4 पण आपल्याला विचारलंय का इथं पाच अंकी विचारले आणि ती पण कोणती पाच अंकी, मोठ्यात मोठी. मग अशा वेळेस लक्षात घ्यायचं, मोठा जो अंक असेल आहे की नाही, मोठा जो अंक असेल तो आपल्याला गरजेनुसार आपण 1, 2, 3 वापरू शकतो, बरोबर आहे की नाही. पण हा वापरल्यानंतर हे बाकीचे पण आपल्याला वापरायचे आहेत हे लक्षात ठेवायचं, कळतंय का? म्हणजे तुम्हाला समजून सांगतो बघा,
आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये चार अंकी आहे, चार अंक दिले पण आपल्याला पाच अंकी, म्हणजे एक अंक आपल्याला वाढवायचा, एक अंक काय करायचा आहे वाढवायचा, मग कोणता एक अंक वाढवायचा, तर आपल्याला मोठा अंक वाढवायचा. का मोठा वाढवायचा, कारण की इथं सांगितलेलं आहे मोठ्यात मोठी, मग मोठा अंक आपल्याला वाढवावा लागला, मग याच्यामध्ये मोठा कोणता आहे, नववी. आपल्याला किती अंकी विचारली, पाच अंकी, अंक दिले किती, चार. मग एकचा फरक आहे का नाही, एक आपल्याला आणावा लागणार आहे किंवा तो डबल लिहावा लागणार आहे, मग एक डबल लिहावा लागणार आहे आपल्याला, मग कोणता एक डबल लिहायचा, जो मोठा आहे तो डबल लिहायचा. मग आता मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण काय करतो, अगोदर मोठा अंक लिहितो, नऊ लिहिला, पण आपल्याला हा नऊ काय करायचा आहे, दोनदा लिहायचा आहे, कारण की आपल्याला पाच अंकी संख्या तयार करायची, म्हणून हा डबल नऊ लिहिला. ओके, आणि राहिले त्याच्यानंतर नऊ नंतर मोठा कोण आहे, पाच, नंतर तीन आणि नंतर दोन, झाले की नाही पाच अंकी, एक दोन तीन अंक झाल्यानंतर कॉमा द्यायचा, 99,532 आलं का लक्षामध्ये, सोपं आहे का नाही. मागाशी काय विचारलं होतं आपल्याला, चार अंक दिले होते आणि चारच अंकी संख्या आपल्याला विचारलेली होती, पण इथं काय केलंय त्यांनी चार अंक दिले तर पाच अंकी संख्या विचारली, पाच अंकी. मग एक अंक वाढवायचा आहे, एक अंक आणायचा आहे किंवा तोच डबल लिहायचा आहे, मग कोणता डबल लिहायचा, तर मोठ्यात मोठी संख्या विचारली ना आपल्याला, लिहायला लावली, म्हणून मोठा अंक आहे तो डबल लिहायचा. आलं का लक्षामध्ये, सोपं आहे का नाही, ठीक आहे. चला एक उदाहरण तुम्हाला देतो बरं, बघून लक्षात राहते का तुमच्या. दिलेल्या अंकापासून काय करायचंय, दिलेल्या अंकापासून तुम्ही काय करायचंय, मोठ्यात मोठी या अंकापासून, या अंकापासून मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी आता सहा अंकी म्हणू आपण, हा सहा अंकी संख्या तयार करा, संख्या तयार कर. चला वही मध्ये लिहून घ्या, वही मध्ये तुमच्या वही मध्ये आहे ना गणिताची वही केलेली, तुम्ही त्याच्यामध्ये लिहून घ्या, चार कॉमा तीन कॉमा आठ कॉमा पाच या अंकापासून मोठ्यात मोठी सहा अंकी संख्या तयार करायची. आता तुम्हाला माहितीये मोठ्यात मोठी संख्या तयार करताना अगोदर आपण मोठा अंक घेतो, बरोबर आहे का नाही, मोठा अंक घेतो, मग आपल्याला मोठा अंक घ्यायचा आहे कोणता, आठ, पण आता इथं लक्ष द्या अंक दिले चार, आपल्याला संख्या सांगितली सहा अंकी, म्हणजे आपल्याला दोन कमी पडते, तर बरोबर आहे का नाही, दोन कमी पडतात, मग दोन हे डबल लिहावले, याच्यातला कोणते तरी अंक आपल्याला डबल लिहावं लागते, मग कोणता डबल लिहायचा, तर मोठ्यात मोठी विचारली म्हणून हा मोठा अंक डबल लिहायचा, म्हणजे आठ हा लिहिला एक, है की नाही. आता काय करायचं, हे आपल्याला दोन मागून आणायचे ना, कारण की हे चारच अंक आहेत, हे तर सहा आहेत, दोन अंक कमी पडतात आपल्याला, म्हणून हे दोनदा आठ लिहायचा, कारण की हा मोठा आहे म्हणून, दुसरा जर एखादा मोठा असता तर तो लिहिला असता, आता आठ मोठा आहे म्हणून आठ दोनदा लिहिले. आलं का लक्षामध्ये, आठ नंतर हा झाला, आता हा हा पहिला आठ इथं आणि हे दोन कमी पडतात म्हणून हे आठ हाच हेच आठ दोनदा इथे लिहिले, त्याच्यानंतर पाच चार तीन, किती अंकी झाली, सहा अंकी, बरोबर, तीन अंक झाल्यानंतर कॉमा द्यायचा, नंतर दोन 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 अंकाला कॉमा द्यायचा, एक दोन इथं कॉमा, परत एक दोन झाला असत कॉमा, परत एक दोन कॉमा, असं. चला उत्तर आलेले 888,543, आहे की नाही, ही झाली मोठ्यात मोठी पा मोठ्यात मोठी सहा अंकी संख्या. आलं लक्षात, लिहून घ्या हे, चला वही मध्ये लिहून घ्या, व्हिडिओ थांबवा इथं आणि वही मध्ये लिहून घ्या हे. कसं करायचं लक्षात ठेवा, खूप सोपं आहे, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना जर तुम्हाला चार अंक दिलेले असले, चारच अंकी विचारले तर अजिबात डोकं नाही लावायचं, जसं आहे तसं लिहायचं, आहे की नाही, फक्त मोठ्याकडून सुरुवात करायची, बरोबर. आणि तुम्हाला जर तिथं कमी अंक दिले, तिथं जास्त विचारले, तर मोठा अंक वाढवायचा, एकदा दोनदा तीनदा जिथपर्यंत गरज असेल तिथपर्यंत वाढवा. आलं का लक्षामध्ये, जर समजलं हे तर कमेंट मध्ये येस टाईप करा बरं, येस, ज्याला ज्याला हे समजलंय त्याने कमेंट बॉक्स मध्ये काय करायचंय, येस टाईप करायचं, येस. चला ठीक आहे, ज्याचं आणखी राहिला असेल लिहायचं त्याने व्हिडिओ पॉज करा, थांबवायचा, लिहून घ्या, नंतर परत व्हिडिओ कंटिन्यू करा, ठीक आहे, चला.
ही झाली मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. आता तसंच आहे लहानात लहान संख्या तयार करायची, म्हणजे उदाहरणार्थ एक मोठ्या मोठ्या. हा ठीक आहे, आता एक तीन सहा आणि चार ही जी तुम्हाला आता काय केलेली आहे, हे अंक दिले आहेत. किती अंक आहेत, हे चार अंक. आणि याच्यात सांगितलंय या अंकापासून, या अंकापासून पासून चार अंकी. किती अंकी, चार. इथे चारच दिले आहेत ना, मग काही टेन्शन नाही, जे आहे ते चार अंकी. आता फक्त इथे काय म्हणले, लहानात लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या तयार करा. लहानात लहान संख्या तयार करा. आता हे आपल्याला अंक दिलेले आहेत, लहानात लहान संख्या तयार करायला आपल्याला सांगितलेले. मग आपण, तुम्हाला माहिती ना, आपण मोठी मोठ्यात मोठी संख्या तयार करताना काय करतो, तो मोठा अंक अगोदर घेतो है की नाही. आता काय करायचं, लहानात लहान संख्या तयार करायची ना, मग लहान अंक अगोदर घ्यायचा, बरोबर आहे की नाही. मग लहान कोणता आहे, याच्यामधला एक आहे, मग एक घेतला. त्याच्यानंतर लहान कोण आहे, तीन आहे. त्याच्यानंतर सहा आहे का, चार आहे, चार आहे. आणि नंतर शेवटी सहा आहे. झालं लहानात लहान संख्या, लहानात 1,346 ही काय झाली, लहानात लहान संख्या तयार झाली. त्याच्या उलट करायचं, मोठ्यात मोठी तयार करताना असं मोठा आपण घेतो, तसं लहानात लहान संख्या तयार करताना लहान लहान अंक अगोदर घ्यायची. आलं का लक्षात, आलंय का लक्षात तुमच्या, ज्याच्या लक्षात आलं असेल त्याने लाईक बटन दाबा, असं लाईक करा, लाईक. आपल्या व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे का नाही, लाईक बटन दाबा. एकदाच दाबायचं आहे का नाही, डबल डबल दाबा नका. हा ठीक आहे, हे झालं लहानात लहान संख्या तर काय. तुम्हाला सोडवायला देणार आहे आता मी, तुम्ही सोडवा. आता हे अंक तुम्हाला दिलेले आहे, या अंकापासून तुम्ही काय करायचंय, लहानात लहान संख्या बनवायची. कोणती, लहानात लहान, लहानात लहान संख्या तयार करायची. चला बरं सोडवा, होईमध्ये सोडवा लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या सोडवताना, लिहिताना, आपल्याला बनवताना काय करायचंय, अगोदर लहान अंक घ्यायचे तर त्याच्यानुसार सोडवायचे. चला सोडवा, व्हिडिओ वाटल्यास थांबवा इथं, काही नाही तुम्हाला एक मिनिट लागेल लिहायला, है की नाही. झालं का तुमचं लहानात लहान संख्या, ओके. हा आता ते तुमचं जे उत्तर आले मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे, पण त्याच्या अगोदर तुमचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाका बरं, काय आलंय वहीवर लिहिलेलं पाहू दे बरं काय आलंय. ज्याचं उत्तर बरोबर असत त्याला लाईक करणार आहे, त्याच्या कमेंटला काय करणार आहे, लाईक करणार आहे. हा ठीक आहे, चला आता उत्तर काढून बघू आपण. आता बऱ्याच जणांचं इथं गोंधळ होतो बरं का, लहानात लहान संख्या तयार करायची, पण इथं शून्य आलेलं आहे. काय आलेलं आहे, शून्य. मग आपण ज्यावेळेस लहानात लहान संख्या तयार करतो त्यावेळेस शून्य आधी आपण लहान संख्या अगोदर लिहितो. मग बरेचशी मुलं काय करतात, लहान म्हणल्यावर हा दोन पेक्षा लहान शून्य, मग शून्य असे लिहिते. त्याच्यानंतर दोन लहान, त्याच्यानंतर थोडा मोठा चार, आणि सगळ्यात मोठा शेवटी सहा, मग असं लिहिते. हा तर बघा, आता आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी, ही जी संख्या आहे लहानात लहान संख्या आहे, ही संख्या बरोबर होत नाही, है की नाही. हा शून्य आहे म्हणजे हा इकडून निघून जातो, मोकळा झाला निघून जातो, त्याला अर्थ राहत नाही. 246 झाले, आलं का लक्षामध्ये, हे नाही. मग याच्यासाठी काय करायचं असतं, ज्यावेळेस आपण लहानात लहान संख्या बनवतो, चार आता समजा तुम्हाला इथं प्रश्नामध्येच असं दिलेलं आहे, लहानात लहान चार अंकी संख्या असं लिहिले, चार अंकी संख्या बनवा, लहानात लहान चार अंकी संख्या बनवा. आता तुम्ही लहानात लहान म्हणल्यावर शून्य असं लिहिला लहान अगोदर, त्याच्यानंतर थोडासा मोठा दोन, त्याच्यानंतर थोडा मोठा चार, आणि सगळ्यात शेवटी मोठा सहा असं लिहिलं, तर ही चार अंकी संख्या होती का रे मुलांनो, ही चार अंकी संख्या होत नाही. कारण की पुढे जर कितीबी शून्य असले, 1, 2, 3, 4, 5, 6 कितीबी शून्य जरी पुढे देत गेलं तरी त्या ती संख्या तेवढ्या अंकी होत नाही, त्या पुढच्या शून्याला काही किंमत नसती, ती एवढीच राहणार संख्या 246. इकडे किती शून्य द्या, हा इकडे मागं जर शून्य दिले एक वाजता,
तर मात्र हे संख्येमध्ये फरक पडतो, पण पुढच्या शून्याला काही किंमत नाही. मग या पुढच्या शून्याला जर किंमत नाही तर हा पुढच्या एक जो शून्य आहे याला सुद्धा काही किंमत आहे का? नाही. मग ही तीन चांगली झाली ना. त्याच्यासाठी काय करायचं, नेहमी लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस आपल्याला दिलेल्या अंक असतील आणि दिलेल्या अंकामध्ये जर शून्य आलेला असेल आणि आपल्याला असं विचारलं शून्य बघा शून्य आलं आणि असं विचारलं की लहानात लहान संख्या तयार करा, तेव्हा शून्य अगोदर घ्यायचा नाही. आता काय करायचंय, लहान संख्या बनवताना लहानात लहान संख्या बनवताना अगोदर लहान अंक घ्यायचं. सगळ्यात लहान कोण आहे? शून्य. पण शून्य इथं घ्यायचा नाही, है का नाही. त्याच्यानंतरचा कोण आहे दोन नंबरचा? शून्याच्या नंतर थोडा मोठा कोण आहे? दोन आहे. मग दोन घ्यायचा, त्या दोन घेतल्यानंतर लगेच हा शून्य राहिलेला घ्यायचा आणि त्याच्यानंतर चार आणि त्याच्यानंतर शेवटी सहा. म्हणजे काय करायचंय, लहान संख्या लिहिताना चढता क्रम लिहायचा. कसा लिहायचा? चढता. शून्य जर नसेल तर चढता क्रम, आहे का. आता शून्य आहे त्याच्यामुळे चढता क्रम इथं व्यवस्थित होणार नाही. तर काय करायचंय, लहान संख्या तयार करताना अगोदर सगळ्यात लहान अंक लिहायचा, पण शून्य लिहायचा नाही, दोन लिहायचा. दोन नंतर लगेच शून्य घ्यायचा, त्याच्यानंतर मोठा अंक होत चालतात अशा प्रकारे घ्यायचं आहे. पुढचं आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला समजून सांगतो, बघा लक्ष द्या. याच्या तुम्हाला अंक दिलेले आहेत, याच्यापासून आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची आहे. लहानात लहान संख्या बनवताना अगोदर सगळ्यात लहान अंक जो आहे तो घ्यायचा, दोन. त्याच्यानंतर कोण आहे? तीन. त्याच्यानंतर सहा आणि त्याच्यानंतर आठ. बघा चढता क्रम आला का नाही? चढता. ज्यावेळेस लहान संख्या आपण लिहितो त्यावेळेस चढता क्रम असतो आणि ज्यावेळेस मोठी संख्या असेल त्यावेळेस उतरता क्रम असतो. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. तर बघा आता तुम्हाला चढता क्रम आणि उतरता क्रम हा माहिती आहे, है का नाही. चढता क्रम म्हणजे काय? अगोदर लहान संख्या लिहायची, त्याच्यानंतर थोडी मोठी, त्याच्यानंतर थोडी मोठी, त्याच्यानंतर थोडी मोठी, हे झाला चढता क्रम. उतरता म्हणजे अगोदर मोठी संख्या, नंतर थोडी लहान, नंतर थोडी लहान, नंतर थोडी लहान. अशा प्रकारे मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करणे हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत समसंख्या. काय पाहणार आहोत? हा मुलांना त्या आलं तुमच्या लक्षामध्ये आता? ठीक आहे. तर आता आपला पुढचा घटक आहे समसंख्या. काय समसंख्या? सम म्हणजे काय? सम म्हणजे सारखे. ज्याचे सारखे भाग होतात त्याला आपण समसंख्या असं म्हणतो, है की नाही. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हा समजा ह्या चांदण्या आहेत, ज्यांचे दोन दोनचे गट पडतात किंवा दोन दोनचे गट पडतात त्याला आपण काय म्हणायचंय? समसंख्या. आता हे चांदण्या आहेत किती? तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आता हे दोन दोनची जोडी लावायची. कितीची जोडी लावायची? दोन दोनची. समजा याची याची जोडी लावली, त्यानंतर याची याची जोडी लावली, याची याची जोडी लावली आणि याची याची जोडी. कोणी उरलं का शिल्लक? नाही. सम झाले सगळे, सारखे झाले, कोणी उरलं नाही. म्हणजेच हे झाली समजोडी. काय म्हणायचं याला? सम. अशी संख्या आहे. मग किती संख्या होती? किती चांदण्या होत्या? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. म्हणजे आठ हा काय आहे? सम आहे. आठ हा काय आहे? सम आहे. आलं का लक्षामध्ये? समसंख्या म्हणजे काय? सम म्हणजे ज्याचे दोन सारखे तुकडे केले. उदाहरणार्थ असे दोन न करता, आता बघा समजा आठ आपल्याला दिलेले, है की नाही. त्याचे दोन भाग करू शकतो आपण डायरेक्ट. एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ. आता याचे दोन तुकडे सारखे करायचे, सारखे ना. इकडे जर तीन घेतले इकडे तीन, इकडे चार घेतले इकडे चार, इकडे आपण चार घेऊ बरं चार आणि इकडे विचार. सारखे झाले की नाही दोन? सम सारखे झाले, सारखे तुकडे झाले. याच्यातही याच्यातही जास्त नाही, याच्यातही कमी नाही, काय काहीच नाही, सारखे झाले. याला म्हणायचं समसंख्या. आता याच्याच ऐवजी हे किती? तर आठ. आठ काय झाले? सम झाले. लक्षात ठेवा आठ काय झाले? सम. हे आठ ऐवजी तुम्हाला जर नऊ दिले, है की नाही, नऊ चांदण्या दिल्या उदाहरणार्थ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ. आता याच्यामध्ये बघा, आपण इकडे जर याला चार ला गोल केलं तर इकडे आपल्याला चारलाच करावं लागेल ना. इकडे चार उरले का नाही? हा
मग हे सारखे नाही ना झाले दोन्ही तुकडे, आहे की नाही? हा जर अभयच चारचा झाला तर हा तुकडा कितीचा होतोय? मग पाचचा होतोय, आहे की नाही? मग सारखे तुकडे झाले का? नाही झाले. म्हणजे हे सम नाही. नऊ हा अंक सम नाही. नऊ हा अंक सम नाही. आलं लक्षात? आता सम संख्या कशी ओळखायची? तर त्याची सोपी आयडिया आहे. बेचा पाढा माहिती आहे तुम्हाला? बे एक बे, नाही की नाही? बे दोन चार, बे त्रिक सहा, बे चौक आठ आणि बे पंच दहा. दहाचा हा फक्त शून्य ठेवायचा, एक करून टाका. शेवटचे अंक बघा हे काय आहे. बेच्या पाडे बे एक, बे बे दोन चार, बे त्रिक सहा, बे चौक आठ, बे पंच दहा. दहाचा पहिला एक जो असतो तो आपण काढून टाकलेला, फक्त शून्य ठेवला. मग ज्या संख्येच्या कोणतीही संख्या देऊ दे तुम्हाला, ज्या संख्येच्या शेवटी एकच स्थानी बघा. समजा उदाहरणार्थ चारशे अडुसष्ट ही संख्या आहे. याचा एकक स्थान कोणता आहे? आठ. ज्या संख्येच्या एकक स्थानी, एकक स्थानी हे दशक स्थान हे शतक स्थान, ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ आणि शून्य हे जर अंक असले, हे जर अंक असले तर हे काय असते? संख्येची समसंख्या. काय असती? समसंख्या. बघा ज्या संख्येच्या शेवटी, आहे की नाही, ज्या संख्येच्या शेवटी दोन चार सहा आठ आणि दहा या हे अंक असतात, मग इकडं ती संख्या किती वेळ असू, याचं काही आपल्याला घेणं देत नाही. किती वेळ असू इकडं, कळालं का? समजा इथं नऊ तीन दोन शून्य एक पाच, इकडे किती वेळ असो काही असो, समसंख्या ओळखताना काय करायचं फक्त आपल्याला? ती काही बघायचं नाही, बाकीचं फक्त एकच स्थान बघायचं. एकक, एकक स्थान आपण इकडून मोजतो ना, एकक दशक शतक हजार दस, तसं फक्त एक स्थान बघायचं. एकच स्थानी काय आहे? दोन आहे का? तर मग ती संख्या सम. चार आहे का? ती संख्या सम. सहा आहे का? ती संख्या सम. पुढे किती असून काही असं आपल्याला काय घेणं देणं. शेवटी आठ आहे का? सम. शून्य आहे का? सम. आलं लक्षात? मग याच्यापैकी जर कोणताही अंक इथं आला, शेवटी आला, तर ती संख्या सम असेल. मग आता याच्यापैकी कोणता अंक इथं आलेला आहे? आठ आला की नाही? इथं म्हणजे ही जी संख्या आहे ही कशी आहे? समसंख्या आहे. कशी आहे? समसंख्या आहे की नाही? आलं का लक्षामध्ये? समसंख्या आहे. आता मला सांगा, ही संख्या आहे चारशे साठ, ही सम आहे का नाही? बरं, सम आहे का नाही? कमेंट बॉक्स मध्ये टाका, सम आहे का नाही? जर असेल तर आहे टाका, आणि नसेल तर नाही टाका. बघू बरं, ही जर संख्या सम असेल तर कमेंट मध्ये आहे टाकायचं, आहे की नाही? सम आहे. आणि जर नसेल तर नाही टाका. टाकलं का? हा ठीक. आता बघू आपण. आता मी काय सांगितलं तुम्हाला की एखादी कोणतीही संख्या किती मोठी असते, इकडे आपल्याला काही घेणं देणं नाही, फक्त एकच स्थान बघायचं. एकच स्थान, एकच स्थानी जर दोन चार सहा आठ आणि शून्य असेल तर ती संख्या सम असते. मग शून्य आहे का नाही? इथं आहे. म्हणजे ही पूर्ण संख्या जी आहे ती सम आहे. काय सम आहे? आहे का नाही? समसंख्या. कोणती संख्या आहे? समसंख्या. आलं लक्षामध्ये? आता याच्या हे समजलं तुम्हाला, सोपं आहे. आता याच्या व्यतिरिक्त याच्यानंतर असते विषम संख्या. कोणती असते? विषम, विषम संख्या. विषम संख्या. आता बघा, समसंख्या इथं लिहिली जाते ज्याच्या शेवटी दोन चार सहा आठ आणि शून्य असेल ती समसंख्या. हे सोडून बाकीचे अंक जर असले, आहे का नाही? समजा नऊशे एक्क्याऐंशी ही जी संख्या आहे की नाही? नऊशे एक्क्याऐंशी. आता याच्या शेवटी दोन आहे का? नाही. याच्या शेवटी चार आहे का? नाही. सहा आहे का? नाही. आठ आहे का? नाही. शून्य आहे का? नाही. मग ही हे बाकीचे एवढे जे आहेत ना, एक दोन तीन चार पाच, हे पाच अंक सोडून जर दुसरा अंक इथं आला, हे सोडून दुसरा, तर ती संख्या कशी समजायची? मग विषम समजायची. कोणती? विषम. मग विषम स्थानी कोणतं येतं? विषम स्थानी कोणते अंक येतात? इथं जसं सम आलं ना, तसं विषम स्थानी कोणता येतात? मग विषम स्थानी येतो एक तीन, हे सोडून द्यायचे, बाकीचे लिहायचे. इथं एक दोन सोडून दिला, तीन लिहिला, चार इथं लिहिलं, इथं नाही, इथं नाही लिहिलं, इथं पाच पाच सात नऊ हे अंक आहे बघा. हे कोणते येतं? मग हे विषम येतं.
कोणते तर विषम आहे की नाही. मग कोणत्याही संख्येच्या शेवटी जर 1, 3, 5, 7 आणि 9 हे जर अंक आले शेवटी मध्ये एकच आले तर ती संख्या कोणती असते? विषम संख्या असते. आलं का लक्षामध्ये? आता मी तुम्हाला संख्या सांगतो बर का. त्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं असं लिहून घ्या बर सम सम संख्या आणि त्याच्या पुढे लिहा 0, 2, 4, 7 आणि 8 आणि विषम संख्या विषम संख्या विषम संख्या 1, 3, 5, 7 आणि 9 हे लिहून घ्या तुमच्या वही मध्ये लिहून घ्या बरोबर. संख्येच्या शेवटी जर हे अंक आले तर हे सम संख्या म्हणायचं आणि संख्येच्या शेवटी जर हे अंक आले याच्यापैकी तर ते विषम म्हणायचं. व्हिडिओ थांबव इथं आणि हे लिहून घ्या वही मध्ये. घेतलं का लिहून? हा ठीक आहे ओके. आता हे तुमच्या वही मध्ये आहे, व्हिडिओ थांबून लिहून घ्या वाटलं नसेल लिहिलं तर. हे वही मध्ये आहे तुमच्या. आता मला सांगा मी जी संख्या लिहितो ती सम आहे का विषम आहे? 765 सम आहे का विषम आहे? कोणती आहे कमेंट बॉक्स मध्ये टाका बरं. कोणती ही संख्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. हा बरोबर आहे. कोणती आहे ही संख्या? विषम. कोणती आहे? विषम संख्या आहे का नाही? कारण की त्याच्या शेवटी किती आलेले तर 5. अलग लक्षामध्ये. हा ठीक हा चला आता आपण काय बघणार पुढचा घटक मूळ संख्या. काय बघणार आहोत? मूळ संख्या आहे की नाही? मूळ संख्या घटक. आता मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला बघा ज्या संख्येला त्या संख्ये व्यतिरिक्त आणि ते एकने दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्याला काय म्हणायचं? मूळ संख्या असं म्हणायचं. अलग लक्षामध्ये. म्हणजे ज्या संख्येला म्हणजे बघा मूळ संख्या काय म्हणायचं? एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला एक किंवा 30 संख्या एक किंवा 30 उदाहरणार्थ 5 आहे की नाही? 5 ने निशेष म्हणतो. निशेष निशेष म्हणजे भाग का बोलत. आता 5 ने समजा हा 5 आहे. 5 ने कशा एक ने भाग जाईल? एक ने तर जातोच आहे की नाही? एक आणि 5 सोडून दुसऱ्या जातो का? 2 ने जातो का? बघा बरं बेक बे उरले किती? 3 संपले. बाकी उरतीच आहे ना नेहमी आहे की नाही? म्हणजेच मूळ संख्या कशाला म्हणायचं? की त्या संख्येला कशालीच भाग जात नाही. भाग कसा जात नाही? की बाकी शून्य उरत नाही त्याला म्हणायचं निशेष भाग. हा चला आता यानंतर आपण पाहणार आहोत मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय ते आपण अगोदर समजून घेऊ. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला दुसऱ्या कोणत्याच अंकाने निशेष भाग जात नाही. निशेष भाग जात नाही आहे की नाही? म्हणजे त्या संख्येने कशाने आपण त्या संख्येला कशाने भाग देऊ द्या? बाकी खाली उरतीच कशाने भाग द्या आहे की नाही? कोणत्याही अंकाने त्याला भाग द्या कोणत्याही संख्येने भाग द्या बाकी उरतीच खाली त्याला म्हणायचं मूळ संख्या. अलग लक्षामध्ये. उदाहरणार्थ बघा आता समजा हे न उदाहरणार्थ 7 येतं. आता 7 ला आपण कशाने जरी भागलो 7 ने एक सोडून फक्त एक लक्ष ठेवायचं मूळ संख्येला फक्त कशाने भाग जातो? एक एक मी तर सगळ्यांनाच भाग जातो ना. एक आणि 30 संख्या 7 आहे बघा 7 7 1 7 शून्य आले. आता शून्य आले बघितलं का? पण हे 7 सोडून आणि एक रेखाचा सोडून आहे की नाही? 1 7 7 ही असं आहे की नाही? हे सोडून एक आणि 7 सोडून म्हणजे तो स्वतःची संख्या 7 आहे समजा. 7 हा 1 आणि 7 सोडून दुसऱ्या कोणत्याच संख्येने याला निश्चित भाग जात नाही त्याला म्हणायचं मूळ संख्या. काय म्हणायचं?
मूल संख्या म्हणजे कशाने भाग दे त्याला खाली उरणारच म्हणून बाकी आलं का लक्षात मध्ये. उदाहरणार्थ आपण बघू 13 13 तुम्ही कशाने भाग द्या. 2 द्या, 3 द्या, 4 द्या, 5 द्या, 6 द्या, 7 द्या, 8 द्या, 9 द्या, 10 द्या, 11 द्या, 12 द्या, कोणत्याही संख्येने भाग द्या. 12 पर्यंत, 2 पासून 12 पर्यंत, बाकी खाली उरते. समजा 5 ने भाग देऊ आपण, 5 2 10 उरले का नाही 3, म्हणजे निशेष भाग गेला का नाही गेला, शेष राहिली बाकी शिल्लक राहिली, याला म्हणायचं मूळ संख्या. है की नाही, ज्याला ती संख्या, ज्या शॉर्टकट मध्ये सांगायचं म्हणजे काय माहिती का, 1 आणि तीच संख्या हे सोडून बाकीच्यांनी त्याला निश्चित भाग जात नाही, ती मूळ संख्या असते. आलं लक्षात मध्ये. मग मूळ संख्या सगळ्या किती येतात, तर 1 ते 100 पर्यंत सगळे एकूण 25 मूळ संख्या येतात. किती येतात, 25 मूळ संख्या आहेत. आता एक ही संख्या मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही. संयुक्त संख्या मी तुम्हाला नंतर सांगतो, आता आधी मूळ संख्या समजून घ्या. मग मूळ संख्या कोण कोणते आहेत, तर बघा 89 नंतर 83 89 आणि शेवटी 97. हे जे 1 ते 100 पर्यंत अंकांमध्ये, तर तुम्हाला असं विचारलं की मूळ संख्या किती आहे, असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतो. है की नाही, प्रश्न काय येतो की 2 ते 100 पर्यंत, 2 ते 100 पर्यंत अंकामध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत, तर किती मूळ संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत 25 आहेत. किती ता 25, हा आकडा लक्षात ठेवायचा 25. 1 ते 100 म्हणजे 25 आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. है की नाही, ह्या 25 संख्या हे जे अंक आहेत तुम्हाला फळावर दिसतात हे सगळे, ह्याला कशाने भाग द्या तुम्ही. म्हणजे 30 अंक सोडून बरं का, 37 ला आहे ना, 1 आणि 37 सोडून कशाने भाग द्या, खाली बाकी उरतीच, बाकी काय होती उरतीच, त्यालाच मूळ संख्या म्हणायचं. आलं का लक्षामध्ये. समजा 17 आहे, 17 तुम्ही 1 आणि 17 हे सोडून बाकीच्याने कशाने भाग द्या, त्याला बाकी खाली उरणारच, त्याला निश्चित भाग जात नाही, त्याला म्हणायचं मूळ संख्या. 1 ते 100 पर्यंत सगळ्या किती मूळ संख्या आहेत, 25 मूळ संख्या आहेत. आलं का लक्षामध्ये. आता याच्या व्यतिरिक्त मग 1 ते 100 पर्यंत 25 मूळ आहेत, मग बाकीच्या राहिल्या किती, 75 राहिल्या, किती 75. है का नाही, मग 75 ह्या काय येतात, ह्या संयुक्त संख्या येतात. काय येतात, संयुक्त संयुक्त संख्या. आलं हे मूळ संख्या, आलं लक्षामध्ये तुमच्या. हा आता संयुक्त संख्या बघू आपण. हा संयुक्त संख्या म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं 1 ते 100 पर्यंत 25 संख्या आहेत, ह्या मूळ संख्या आहेत. हा आता आपण पाहणार आहोत संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, ऐक नाही. आता आपण पाहिलं की जे मूळ संख्या होत्या, मूळ संख्येला 1 नी आणि त्याच संख्येने भाग जातो, त्याला आपण काय म्हणतो, मूळ संख्या. पण संयुक्त संख्येत कसं असतं, 1 नी भाग जातो आणि त्याच संख्येने तर तिला भाग जातो, पण दुसऱ्या नेहमी जातो. उदाहरणार्थ 12 बघा, 12 भागिन, आता 12 ला 2 निघून जाईल का नाही, बेसक 12 आली का नाही, 0 उत्तर. हा त्याच्यानंतर म्हणजे 1 नी जातो, 12 नी जातो, 2 नी गेला. आता 2 नी जाऊन इथं 3 नी जातो, 3 6 12 उत्तर आलं 0, बाकी आली 0. त्याच्यानंतर 4 नी पण जातो, 4 3 12 बाकी आली 0. म्हणजे अशा संख्या ज्या की ज्यांना 1 नी भाग जातो, 3 नी जातो आणि बाकीच्या संख्येने भाग जातो, त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. तशा 1 ते 100 पर्यंत किती संयुक्त संख्या येतात, 74. किती, 74 संयुक्त संख्या आहेत. हा मग तुम्ही म्हणता मूळ संख्या किती होत्या, 25, आणि
संयुक्त संख्या किती ता 74 झाले 99 आहे की नाही मग एक कुठे आहे एक राहिलेली कोणती संख्या आहे एक तर ही आहे राहिलेली एक सी एक ही संख्या आलं लक्षात ही संख्या मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त ही नाही मूळ संख्या नाही नाही व संयुक्त संख्या पण नाही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही कोणती एक एक ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही कळालं का तुम्हाला हा ठीक आहे इकडे लक्ष द्या आता बघा आज आपण काय पाहिलं की लहानात लहान दिलेल्या अंकापासून लहानात लहान संख्या कशी तयार करायची दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची त्याच्यानंतर सम संख्या कोणती विषम संख्या कोणत्या आणि त्याच्यानंतर मूळ संख्या कोणत्या आणि संयुक्त संख्या कोणत्या एवढे आपण घटक आज अभ्यासलेले आहे मूळ संख्या कशाला म्हणायचं त्या संख्येला फक्त एक आणि त्याच संख्येने निश्चेष भाग जातो निश्चेष म्हणजे बाकी शून्य उरते आहे की नाही आणि संयुक्त संख्याला मग काय त्या संख्येने जातो भाग एक नेहमी जातो आणि बाकीच्या दुसऱ्या मधले कोणत्याही संख्येने भाग जातो त्याला म्हणायचं संयुक्त संख्या अलग लक्षामध्ये जर तुम्हाला समजलं असलं तर काय करायचंय लाईक करायचं व्हिडिओला काय करायचंय लाईक करायचं ओके चला भेटू पुढच्या लेक्चरमध्ये ओके बाय गुड नाईट